कोल्हापुरात कोगे ग्राम पंचायत शिवसेनेनं राखली आणि 13 पैकी 11 जागा शिवसेनेनं मिळवलेल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातल्या बिरदेववाडीमध्ये 7 पैकी 6 जागा शिवसेनेनं मिळवल्या. 40 वर्ष सत्तेत असलेल्या इंगवले गटाला रोखत शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलाय. कोपर्डेत शिवसेनेला धक्का लागलाय. काँग्रेसनं कोपर्डे जिंकली आहे तर गाडे गोंडवाडीत महाविकास आघाडीनं विजय मिळवलाय. गणेशवाडी भाजपकडे आहे तर आडूर स्थानिक आघाडीकडे आहे. शिरोळ तालुक्यातल्या गणेशवाडी ग्रामपंचायत भाजपनं जिंकलेली आहे. 13 पैकी 11 जागा भाजपनं जिंकलेली आहे. भाजप विरोधात शिवसेना आणि स्वाभिमानी निवडणूक रिंगणात होती. कोल्हापुरात करवीर तालुका मालसवडे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झालेला आहे. मालसवडे ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीनं बाजी मारली आहे. 9 पैकी 9 जागा या स्थानिक आघाडीकडे आल्या आहेत. साताऱ्यात कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी 5 ग्रामपंचायतींवरती शिवसेनेनं झेंडा फडकवलेला आहे. मंगळापूर देऊर लासूरने किन्हई कटापूर ह्या 5 ग्रामपंचायती शिवसेनेनं विजय मिळवलाय. तर वाई तालुक्यात ओझरडे ग्रामपंचायतीवरती भाजपचा विजय झालाय. बांधणमध्ये राष्ट्रवादीनं सत्ता कायम राखली आहे. सातारा उमरज ग्रामपंचायतीत 14 जागांपैकी 13 जागांवर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला विजय मिळवलाय. तर भाजपच्या पॅनलला अवघी 1 जागा मिळाली. सातारा उमरजमध्ये काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व राखलंय. सातारा कराड तालुक्यातल्या शेनोली शेरे या गावात भाजपच्या अतुल भोसले यांच्या गटाचा एकतर्फी विजय झाला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला मोठा धक्का बसला. परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. परळीमधील 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या. धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झालाय. परळीत 7 पैकी केवळ 1 जागेवर भाजप विजयी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर धनंजय मुंडे यांचा दबदबा असल्याचं उघड झालंय. औरंगाबादमध्ये नागद गावात शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा पराभव झाला. कन्नडच्या नागद गावात पराभव झाला. भाजपचे नितीन पाटील यांचं पॅनल विजयी झालंय. उदयसिंग कन्नड शिवसेना आणि लिंगडी येथील मतदान प्रतिनिधी बेंगालमध्ये सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमध्ये 3 ग्रामपंचायतींचा निकाल लागला आणि 3ही ग्रामपंचायतीत भाजपनील मोहिते पाटील गटाचा विजय झाला. दसूर शेंडेजींचं आणि विठ्ठलवाडीत भाजपचा विजय झालेला आहे. तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये 3ही ग्रामपंचायतींचा निकाल लागला आणि 3ही ग्रामपंचायतीत भाजपमधील मोहिते पाटील गटाचा विजय झालेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. अखेर इथल्या माळशिरसमध्ये गावकऱ्यांनी भाजपला कौल दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतींचा निकाल आज दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात मतमोजणी करण्यात येते आणि यासाठी 740 कर्मचाऱ्यांना आता इथे तैनात करण्यात आलं आहे. संवेदनशील गावी असलेल्या तालुक्यांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये 1621 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि त्यातील 55 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 565 ग्रामपंचायतींचा निकाल नाशिकमध्ये दुपारपर्यंत येईल आणि अतिसंवेदनशील ह्या मतमोजणी केंद्रांवरती सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि आता नाशिककर कोणाला कौल देणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 925 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत आणि 17,000 अधिक उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय मतमोजणी निकालातून लागणार आहे. प्रत्येक तालुका स्थानावर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 5,000 अधिक कर्मचारी या प्रक्रियेत तैनात आहेत. मतमोजणी ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे. 925 ग्रामपंचायतींसाठी इथे यवतमाळमध्ये
आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, हळूहळू निकाल यायला सुरुवात झाली आहे. 17,000 अधिक उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय या मतमोजणीच्या निकालातून लागणार आहे आणि प्रत्येक तालुका स्थानावरती मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 5,000 अधिक कर्मचारी या प्रक्रियेत तैनात आहेत. मतमोजणी ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा पहारा इथे ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. यवतमाळमधली ही बातमी आपण पाहतोय आणि यवतमाळमध्ये मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी देखील सध्या 925 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू आहे.